बनतोड़े जी, रविंद्र जी बनतोड़े, माननीय मंत्री महोदयांना पुढील कार्यक्रमाचे अनुमति होती। श्रीमान, यहाँ पर ध्वजारोहण संपन्न हुआ, परेड को विसर्जन करने का अनुमति चाहता हूँ। ऑफिसर तीर्थ वापस करेंगे, वापस तीर्थ। ऑफिसर साउथ हट, परेड बजाओ, छट अभिमान वाटतो आम्हाला आमच्या पोलीस दलाचा, आमच्या बँड पथकाचा, सतीश वाघ पोलीस बँडचा। आणि सर्व मध्ये व्यक्ती प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता, जिल्ह्याच्या अधिकारी पदाधिकारी प्रमुख कर्मचारी स्वतंत्र सेनानी व सर्व आलेले या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे प्रमुख, भारताचे संविधानाचा उद्देशिका हे मी तुम्हाला वाचून दाखवणार, त्याच्या पाठीमाग आपण ते वाचन केल्यानंतर आम्ही भारताचे लोक, भारताचा एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास व श्रद्धा भारत सरकार कडून या जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतोय। आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित आदरणीय स्वतंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, बंधू आणि भगिनींनो, आपल्या आजच्या शुभदिनी नवीन वर्ष शुभेच्छा भारतीय स्वतंत्र संग्रामात भाग घेतलेल्या सर्व सेनांना शतशः नमन करतोय। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सरकारची वाटचाल गेल्या 2 वर्षापासून आपण एक आगळा वेगळा लढाई लढू लागलो आणि ती लढाई आहे कोरोनाच्या विषाणूची। हे संसर्ग समोर जात असताना प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे। आताही रुग्णसंख्या वाढत आहे, अशी परिस्थिती प्रत्येक नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अंमलबजावणी केली तर जेणेकरून आपण कोरोनाचा अटकाव करू शकू आणि कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या कराव्यात। आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 14,01,179 नागरिकांनी पहिला लसीचा डोस घेतलेला आहे, 9,59,778 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे। आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी सरीस
जे फ्रंटल लाइन वर वर्कर्स बूस्टर यांना डोस देण्याची सुरुवात अद्याप झालेली आहे। नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला नसेल अशा सर्वांना हात जोडून नम्र विनंती करण्यात येत आहे की त्यांनी तात्काळ महाराष्ट्र शासनाकडून मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की आपण तात्काळ लसीकरण करून घेतला तर या महामारीच्या माध्यमातून होणारा जे काही आरोग्याचं नुकसान आरोग्याविषयी जी चिंता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना आज आपण बघतोय का पहिली लाट मध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायचं त्यावेळेस शेतकरी हवालदिल व्हायचं आणि शेतकऱ्याचा कोणत्या पिकाचं नुकसान किती झालं याची माहिती मिळत नव्हती। आता या आयोगाद्वारे आपण त्याची माहिती घेण्याचं काम आवश्यक आतापर्यंत केलेलं आहे। धुळे जिल्ह्यातील 1,81,890 शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। माझी बाकीच्या शेतकऱ्यांनाही आपल्या आजच्या या स्वतंत्र दिवसाच्या औचित्य साधून नम्र विनंती करायची आहे का आपण आपल्या पिकामध्ये जी काही पेरणी करू लागलो ती पेरणीची तुम्ही माहिती तुमच्या आयोगाद्वारा केली, तुम्हाला त्याच्यामधला काही माहिती नसेल तर गावामधला एखादा शिकलेला किंवा एखादा आपला शिक्षक असेल, कृषी सहायक असेल, तलाठी असेल आणि एक सरकारची यंत्रणा गावामध्ये आहे त्यांच्या माध्यमातून आपण ती केली तर मोठी ज्या वेळेस आपत्ती येते त्या आपत्तीमध्ये आपल्याला नुकसान भरपाई देण्यामध्ये कुठेही चुका होत नाही आणि तुमची माहिती तुम्ही दिलेली असल्या कारणाने शासनाने निर्णय घेतला का तो शेतकरी बांधव या देशामधला जिल्ह्यामधला आणि आपल्या गावामधला त्या शेताचा मालक आहे आणि मालकाने दिलेली माहिती ती सत्य समजावी अशा पद्धतीने आपण तो निर्णय घेतलेला आहे। मला आज विश्वास आहे का आपल्या या जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पामध्ये सध्या 72%